संपूर्ण देशाला कांदा पुरवणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याची साठवणूक संपत आली आहे. राज्याला 25 दिवस पुरेल एवढा साठा सध्या शिल्लक आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सर्वसामान्यांना 80 रुपये दरानं मिळणारा कांदा आगामी काळामध्ये 100 ही गाठण्याची भीती आहे. देशात सध्या सर्वत्र कांदा संपलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील आगारात सध्या कांदा कमी होऊ लागलाय. निफाड, सटाणा, येवला भागातील कांदा संपला असून मालेगाव भागात कांदा शेतकऱ्यांच्या गोदामातच शिल्लक आहे. जिल्ह्यात सुमारे 1 लाख टन कांदा शेतकऱ्यांच्या चाळीत शिल्लक असून संपूर्ण राज्याला तब्बल 25 दिवस कांदा पुरवायचा आहे. या महिन्यात आंध्र आणि कर्नाटकात पाऊस पडल्यानं कांद्याचं उत्पादन सुरू झालेलं नाही. त्यामुळे नाशिकच्या बाजारपेठेत कांद्याची आवक झाल्याशिवाय कांद्याचे दर घसरणार नाहीत अशी चिन्ह आज तरी दिसत आहेत. मुंबईला सुद्धा 20 ट्रक नव्या मालाची आलेली आहे कर्नाटकमधून आणि कलकत्त्यापर्यंत गेलेलं आहे. तिथं आणखी उत्पादन वाढलं तर ते अरायवल वाढेल. जोपर्यंत महाराष्ट्राचा कांदा बाजारात येत नाही तोपर्यंत मार्केट खाली येण्याची शक्यता नाही. नवीन कांदा नाशिकच्या बाजारपेठेत 15 ऑक्टोबर पर्यंत येऊ शकतो. सध्या हाच कांदा पावसामुळे अधिक लांबला आहे. पावसाळी वातावरण कायम असल्यानं ओलसर हवेचा फटका चाळींना बसत असल्यानं कांद्याची आवक दिवसेंदिवस कमी होतीये. आपला दसरा जो आहे दसऱ्यापासून कांद्याची आवक चालू होते आणि दिवाळीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात होते. तर ती आवक वाढली पाहिजे. साऊथचा अधिक हा आणि तुमचा राजस्थानचा बी ऑक्टोबर एंडला माल निघतो म्हणजे मग या तुमच्या राज्यातून कांदा बाजारात यायला लागला की ॲटोमॅटिकली बाजार खाली येण्याला सुरुवात होईल. 2 दिवसात पितृपक्ष सुरू होत असल्यानं पालेभाज्यांची मागणी वाढणार आहे. त्यात कांदाही अजून भडकू शकतो. जाणकारांच्या मते कांदा शिल्लक नसल्यानं किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 100 रुपयापर्यंतही जाऊ शकतो. योगेश करे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, एक पाऊल पुढे.